मराठीमध्ये अभिप्राय लेखन हाही एक प्रश्न विद्यार्थ्यासाठी दिलेला जातो. अभिप्राय म्हणजे तुमचं स्वतःचं मत काय आहे, तुमची शैली काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे, एखाद्या विषयाबद्दलचं लेखन तुम्ही कसं करू शकता, ही तुमचं कौशल्य पाहण्यासाठी, तपासण्यासाठी हा प्रश्न मुळामध्ये दिलेला असतो. यामध्ये विशेषतः सभा, प्रदर्शन, संमेलन, पुस्तक, नृत्य, गायन, दूरदर्शनवरील कार्यक्रम, एखादी चर्चा, संवाद, कोणत्याही एका प्रसंगावर किंवा घटनेवर अभिप्राय लिहिण्यास सांगितला जातो, तो तुम्ही लिहायचा आहे. प्रश्नाची मांडणी बहुधा चित्र स्वरूपात किंवा आकृतीबंधात्मक स्वरूपाची असते. चित्र स्वरूपामध्ये जर असेल तर तुम्हाला चित्राचं पूर्णपणे निरीक्षण करावं. बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की चित्र स्वरूपामध्ये निरीक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. एक लक्षात घ्यायचं की ते चित्राचं निरीक्षण म्हणजे त्या चित्रामध्ये असलेला विषय, त्या चित्रामध्ये असलेल्या व्यक्ती, त्या व्यक्तीचे आपापसातील संबंध, या संदर्भामध्ये पूर्णपणे तुम्ही कल्पनात्मक विचार करायचा आहे. आकृतीबंधात्मक म्हटल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असा कठीण वाटणार नाही. हा अभिप्राय लेखन करत असताना 60 ते 70 शब्दामध्ये करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अभिप्राय लेखनामध्ये साधारणपणे पुढील मुद्दे यावेत अशी अपेक्षा आहे. कार्यक्रम, प्रदर्शन, स्पर्धा, स्थळ, प्रसंग किंवा उपक्रम इत्यादी आपल्या आजूबाजूला नेहमी चालत राहतात. यांचं सामाजिक महत्त्व आणि मूल्य काय आहे हे आपण आजच तपासून तुमच्या मनामध्ये पक्क करून ठेवा. वाटल्यास या संदर्भामध्ये काही मुद्दे तुम्ही नमूद करून ठेवायला काही हरकत नाही. सामाजिक योकोपा, सामाजिक प्रबोधन, सामाजिक माहिती.